Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. धन्यवाद. त्यानं सांगितलं 5 मिनिटं, अरे म्हणलं 6 महिने तयारी करतोय, 2 मिनिटं एक्स्ट्रा दे ना. आज खरंच माझ्यासाठी सुवर्ण संधी आहे, सुवर्ण योग आहे. आज या मान तालुक्यामध्ये लोकसभा निवडणूक 2024 अनुषंगानं उपस्थित असणारे सर्वांचे मार्गदर्शक या देशाचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, त्यांच्याबरोबर उपस्थित असणारे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेब, त्याचबरोबर या लोकसभा मतदारसंघाचं दमदार नेतृत्व विजयदादा आणि उपस्थित सर्वच मान्यवर. साहेब, गेले 6 महिने मी या मतदारसंघात फिरतोय. गेल्या 6 महिन्यात शरदचंद्रजी पवार साहेबांचा विचार घराघरात कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केला. 6 महिन्यानंतर जेव्हा मला कळालं की मला आता या निवडणुकीत उभा राहता येणार नाही, साहजिकच मी आणि माझे कार्यकर्ते नाराज झालो. परंतु शरद पवार साहेबांनी मला फोन करून बोलवून घेतलं. शरद पवार साहेबांनी विचारलं, तुझं मत काय? साहेबांना सांगितलं, साहेब मी काय हार तुरे घेण्यासाठी खासदार होणार नव्हतो, मी एक या मतदारसंघाचं एक व्हिजन घेऊन या मतदारसंघात उतरलो होतो. साहेबांना सांगितलं, साहेब एक मसवडला खूप मोठा इंडस्ट्रीयल कॉरिडॉर उभं राहतोय, इथं अनेक कंपन्या येणार आहेत, परंतु त्या कंपन्याला लागणारी मॅनपॉवर म्हणजे मुलं या भागातली त्या क्वालिटीची नाहीत की तिथं त्यांना जॉब मिळेल. या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये एकही इंजिनिअरिंग कॉलेज नाही, एकही स्किल डेव्हलपमेंट अकॅडमी नाही. तर माझी इच्छा आहे साहेब, म्हटलं, माझे अनेक मित्र आयएएस ऑफिसर आहेत केंद्रामध्ये, त्यांच्या आधाराने आपण एक विशेष योजना वापरून या भागातला रिसोर्स तयार करूया, चांगला ह्युमन रिसोर्स तयार करूया, जेणेकरून बाहेरचे लोक इथे येऊन जॉब घेणार नाहीत तर याच भागातल्या लोकांना जॉब मिळेल. त्याचबरोबर साहेबांना मी सांगितलं, साहेब या इंडस्ट्रीयल कॉरिडॉरच्या माध्यमातून आपण आजूबाजूचे रोड, ग्रामीण भागातले इन्फ्रास्ट्रक्चर सुधारण्यासाठी विशेष योजना वापरू शकतो. दुसरा सगळ्यात महत्वाचा प्रश्न कालही मी साहेबांशी डिस्कस केला, ज्यांच्या जमिनी अधिग्रहण झाल्यात, ती आजूबाजूची जी 2-3 गावं आहेत ती संपूर्णपणे धनगर समाजाची गावं आहे, या गावांमध्ये या लोकांना पूर्णपणे विस्थापित करण्याचा प्लॅन आहे आणि तिथं जमीन अधिग्रहण जबरदस्तीनं चालू आहे, त्यामध्ये त्या लोकांना किमान 25% परतावा साहेब मिळवण्यासाठी प्रयत्न करावा, यासाठी मी साहेबांच्याकडे मागणी केली. त्याचबरोबर ज्या लोकांच्या जमिनी जाणार आहेत त्यांना एका एकराला 1 कोटी रुपये किमान अशी क्रेडिट गॅरंटी मिळावी, जेणेकरून एखाद्याची जर 10 एकर जमीन गेली असेल तर त्याला शासनानं विनातारण 10 कोटीचं लोन दिलं पाहिजे, आणि जर ते मिळालं तर तो शेतकरी ज्याची जमीन तिथे गेलेली आहे तो तिथे जाऊन उद्योजक बनेल आणि तो स्वतःचा आणि या भागाचा विकास करेल. या मागण्या घेऊन मी साहेबांच्याकडे गेलो आणि साहेबांनी एकच सांगितलं, तुला त्यासाठी खासदार व्हायची गरज नाही, मी तुझ्या पाठीशी आहे, संपूर्ण ब्युरोक्रसी तुझ्या पाठीशी आहे, त्यामुळं तुझ्या स्वप्नातला माडा लोकसभा मतदारसंघ घडवण्यासाठी तुला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, एवढा शब्द असल्यानंतर आपल्याला निवडणुकीची काय गरज आहे, तुम्ही सगळे साहेबांना साथ द्याल माझ्या साथीनं अशी मला पूर्ण खात्री आहे. साहेब, तुम्हाला सगळ्यांना एकदा सांगतो, ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर नाही, ही निवडणूक लोकशाही वाचवण्याची निवडणूक आहे, ही निवडणूक मनुस्मृती विरुद्ध संविधानाची निवडणूक आहे, त्यामुळं आपल्याला देशाला दिशा देणारी ही निवडणूक आहे. येणाऱ्या काळात मनुस्मृती विरुद्ध संघर्ष हा गेले अनेक वर्ष चालू आहे, आपल्याला मुसलमानांची भीती दाखवली जाते पण हा मनुस्मृतीचा विरुद्धचा संघर्ष हा खूप जुना आहे. तुकाराम महाराजांनी संघर्ष कुणाबरोबर केला? कुणाबरोबर केला? ज्यांनी हिंदू धर्मातील गोर गरीब जनतेवर अन्याय केला अशा लोकांविरुद्ध तुकाराम महाराजांना संघर्ष करावा लागला, आणि तेव्हापासून चालत आलेला संघर्ष हा नरेंद्र दाभोळकर असतील, कलबुर्गी असतील, पानसरे असतील यांच्या खुनापर्यंत येऊन पोहोचला. ही लढाई साधी सोपी नाही आहे हे समजून घ्या. ही लढाई इतकी मोठी आहे की जर लोकशाहीच्या ऐवजी हुकुमशाही आली तरी जनता तिला उलटून टाकू शकते. एक वेळ अशी येईल की जनता उलटून टाकू शकते असं अनेक देशांमध्ये घडलंय. पण जर मानसिक गुलामगिरीमध्ये हा हिंदू समाज गेला तर या साखळ्या तुटतात तुटत नाहीत, हजारो वर्ष मानसिक गुलामगिरीत आपल्याला राहावं लागेल. त्याचे उदाहरण थोडक्यात सांगतो, जर हळूहळू हे हिंदू राष्ट्र करण्यामागचा यांचा उद्देश आहे की आपल्या सगळ्यांना मानसिक गुलामगिरीत घेऊन जायचं आहे, हळूहळू बंधन येतील, व्हॅलेंटाईन डे साजरा करायचा नाही, 31 डिसेंबर साजरा करायचा नाही, आणि जर तुम्ही तसं काही करण्याचा प्रयत्न केला तर झुंडीच्या झुंडी येऊन तुम्हाला मारहाण करतील, पुढे बंधन येतील, महिलांनी साडी घातल्याशिवाय मंदिरात जायचं नाही, आणि अशा प्रकारे हळूहळू हा विळखा, हा साप, हा अजगर आपल्या भोवती आवळला जाईल. म्हणून
ही लढाई साधी सोधी नाहीये, ही 2024 ची लढाई या देशाची, हिंदू धर्माची आणि या सर्वांचीच, आपल्या सर्वांची दिशा ठरवणारी लढाई आहे। त्यामुळे माझी आपणाला विनंती आहे की सर्वांनी मिळून या लोकसभा 2024 च्या निवडणुकीमध्ये आपल्या माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या तुतारी घेऊन वाजवणारा जो माणूस आहे, या चिन्हासमोर बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा। एवढे बोलून माझे दोन शब्द थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।